थोड्या वेळ नेलं तरी बिल त्यांचं भागवल्याशिवाय बाजूला करत नाही, पैसे घेतल्याशिवाय उपचार करत नाही. जे आपले आदिवासी लोक आहेत त्यांच्यातले पेशंट आहेत आपल्या आपली आत्ता ह्या लोकांसाठी समजा आपण समजेल काहीतरी केलं होतं पण उपचार चालू आपल्याला केलेत पण ते अजून नाही त्या डॉक्टरला आजचं नाही आमच्यासाठी आजचं नाही पण कायम स्वरूपी जर ॲक्सिडेंट झाला जर पेशंट दवाखान्यात नेलं तर त्यांचं कुठेतरी नातेवाईक येऊ द्या किंवा मग पहिलं फी द्या काहीतरी आणि मग उपचार चालतो. तोपर्यंत माणसाचा जर जीव निघून गेला तर उपयोग नाही होत. नातेवाईक पैशावले असतात पण ते इथं नसतात अंदाज इथं नसतात म्हणजे आता कुठे आता मी कंटिन्यूस पळत असते ज्यावेळेस पेशंट नेतो त्यावेळेस मग तुम्ही कोणी द्यायचे नातलं मग आता आपण नेतो तुमच्या सहकार्य करतो पण नातलं येत तोपर्यंत आपल्या डॉक्टरला कोणी सहकार्य करतो. तुम्ही नंतर पेशंट त्यांच्या ताब्यात देऊ नका तुमचं बिल घेत परंतु एखाद्याचा जीव वाचण्यासाठी तुम्ही उपचार लगेच केले पाहिजेत. आता आमदार काय करतो ते ऐका ना ते काय प्रोव्हिजन करणार ते त्यांनी केले पाहिजेत. ठीक आहे आता आत्ताचा जो प्रसंग आहे नेहमीचा पण प्रसंग आहे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं मी विशेषतः आता काय करतो सरपंचला आलो ते तुमच्या इथे परिसरातले जे खातोवाडीचे जे लोक असतील ते तरी करत त्यांना शासनाच्या वतीने आरोग्याच्या मार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजना जे कुठले कुठले हॉस्पिटल आहे चांगले हॉस्पिटल दोन तिथून तुम्ही उपचार करायला गेले पूर्णपणे उपचार तिथं मोफत आहे त्याची माहिती तुमच्याकडून मिळाली की इथं हॉस्पिटलमध्ये जायची काही गरज नाही म्हणून त्याची एकदा माहिती मिळाली तुम्हाला तर तुम्हाला पण कळाल की तिथं उपचार घ्यायचा काय करायचं. आता राहिला आत्ताचा विषय आत्ता मी त्या अधिकारी तिथे लगेच पाठवले कोणालाही पैशाची डिमांड करायची नाही उपचाराला लगेच सुरुवात करा आणि उपचाराला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या पेशंटला जर अति उच्च उपचाराची जर गरज असेल तर त्यांना कुठल्या स्कीम्समध्ये बसून त्यांना काय काय हेल्प करता येईल तशी ते प्लॅनिंग करायला लागते तिथे गेलेलं आहे जेणेकरून डॉक्टर अधिकचे पैसे घेणार नाही किंवा तुम्हालाही अधिकचे किंवा पैसे द्यावं लागणार नाही अशा प्रकारचे ते अधिकारी होऊन गाडीवर चढला किंवा काय ते काही असेल बिचारा रोड ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे तर कुटुंबाचं माझं काय आहे मला सरकारचं म्हणून कसं कुटुंबाचं समजून येतं काय होतं लोक दुःखी असतात त्यावेळेस पैसेनाम्याला कोणी नसते ना आमच्या घरात कोणी दुसराही घेऊन जातो परंतु त्या कुटुंबावर जो प्रसंग आहे त्याचा पंचनामा पोलिसांनी ना पोलिसांनी त्या कुटुंबातल्या लोकांसाठी दोन शब्द आपण बोललं पाहिजे आदिवासीचे आता म्हणजे वाडी गावच आमचा आदिवासी आम्ही पण एक गाव म्हणतो तसं एक कुटुंब म्हणून आम्ही वाडी राहतो जसं आता तुम्ही वाडीवर आता हा बरोबर तिथंच आमचं घर आहे पाण्याची टाकी काय उपयोग आणि आल्यावरही ते म्हणतात पहिलं आमला गाड्या आमच्या ताब्यात द्या तिथं नेलं पण माणसं मरून पडले तिथं माणसं मृत्यूमुखी पडले आम्ही प्रायव्हेट गाड्या नेलेत आणि यांना या मोडक्या गाड्यांचं करायचंय का यांना का मंदिरात द्यायचं का त्या गाड्या आता पंचनामा करण्यासाठी हे गाड्या जर पंचनाम्याला पहिल्या समोर करतात आणि जे पडलेत समजा वाईट पडलेत किंवा ऍक्सिडेंट झाले ते माणसं इथं गाड्या आम्हाला इथून मिळू द्या ना आम्हाला पंचनामा एवढा जो हवे नगर तो पुन्हा कल्याण जो हवे जो आहे समजा आपला कल्याण ते नगर किंवा पुन्हा केनासे हा हवे इतका जवळ असून आम्हाला या गाड्या सगळ्या जातात आपण कुठं टोल फाडतो हे फाडतो प्रत्येक जण आपल्याला काय म्हणतात तुम्ही पहिला टोल भरा मग नंतर पुढे जा आपण ते सगळं करताना जर इथं एक सुद्धा बस थांबत नसतात घेऊन जायला बस आपल्याला एका मुलाला सोडायचं तर बेल्याला जायचं आळे फाट्याला जायचं किंवा बेल्यात जायचं तेव्हा ते मूल आळे फाट्याला जाते तरी तर एवढा हवे असून काय फायदा एक बस थांबत नाही आणि बाकीच्या इतक्या गाड्या जातात एवढे ऍक्सिडेंट होतात एवढं सगळं मग तुम्ही सांगा जे हवेचे बस करता येत नाही साहेब त्यांना गाड्या न्यायला हवे आहे आणि आपल्यासाठी बस सरकारी किंवा शासनाची काहीच असं म्हणजे मदत नाही का हे आम्हाला म्हणजे काहीतरी मदत पाहिजे आमच्या मुलांसाठी किंवा पेशंटसाठी बसची काहीतरी व्यवस्था झाली.